विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास याविषयी माहिती पाहूया. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीच असेल, अगदी आदिकालापासून अश्मयुगीन कालापासून मानव हा निसर्गातील घटकांचा उपयोग करून आपल्या दैनंदिन गरजा भागवत आला आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण या निसर्गातील साधनांचा वापर करत असतो. परंतु मानवाने केलेले काही वाईट कृत्य, उदाहरणार्थ अवैध प्रमाणात होणारी वृक्षतोड, खाणकाम, विविध प्रकारचे प्रदूषणे, यामुळे या पृथ्वीवरील ज्या परिसंस्था आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांनो, आता आपण काही मानवी कृती पाहूया ज्यामुळे या पृथ्वी तलावावर असणाऱ्या परिसंस्थांचा ऱ्हास होत आहे. औद्योगिकीकरण आणि वाहतूक. आज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांमध्ये वाढ झालेली आहे. विविध प्रकारचे उद्योगधंदे आपल्याला शहरामध्ये दिसून येतात. या उद्योगधंद्यांसाठी शहराबाहेर असणारे जंगल किंवा शेतजमिनी किंवा गवताळ प्रदेश किंवा जलीय भूभाग यांचा नाश करून त्या ठिकाणी कारखान्यांची निर्मिती केली जाते. यामुळे सुद्धा त्या भागामध्ये असणारे परिसंस्था नष्ट होतात. लोकसंख्या वाढीमुळे आपल्या निसर्गामध्ये असणाऱ्या संसाधनांचा वापरसुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे निसर्गात असणारे जे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ते साधनसंपत्ती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जसे पाणी, दगड, माती यासारखे जे नैसर्गिक घटक आहेत ते नैसर्गिक घटकांचे प्रमाण निसर्गामध्ये कमी होत असल्यामुळे त्या अजैविक घटकांवर जीवन जगणाऱ्या ज्या परिसंस्था आहेत त्या परिसंस्थासुद्धा ऱ्हास होत आहे. दुसरं कारण सांगायचे झाल्यास मोठी धरणे. जेव्हा मोठ्या धरणांचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम केलं जाते, मग त्या भागातील शेती असो किंवा जंगल असो, यांची जंगलांची वृक्षतोड करून त्या ठिकाणी धरणांची निर्मिती केली जाते. धरणांच्या निर्मितीमुळे नदी प्रवाहाची जी गती आहे ती गतीसुद्धा कमी होते. त्यामुळे त्या नदी प्रवाहामध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या परिसंस्था नष्ट होतात. युद्धामुळे सुद्धा आपल्या परिसंस्थेवर त्याचा परिणाम होत असतो. युद्धामध्ये बॉम्बस्फोट केले जातात. त्या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणातील परिसंस्था किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या जंगलामध्ये असणारे प्राणी किंवा वनस्पती हे मारले जातात आणि ते नष्ट होतात. अशा विविध कारणांमुळे आज आपल्या या परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे.